नमस्कार विद्यार्थी मित्र संयुक्त पूर्व परीक्षा गट ब आणि गट क तसेच राज्यसेवा परीक्षा या सगळ्या परीक्षांमध्ये विज्ञान हा जो विषय आहे तर हा विषय विद्यार्थ्यांना खूप जास्त अवघड वाटतो आणि या विषयाला वेटेज पण तसा जास्त आहे जर आपण राज्यसेवेला बघितलं तर जवळजवळ तुम्हाला पंचवीस मार्काचे प्रश्न विज्ञानावरती विचारले जातात आणि संयुक्त पूर्व परीक्षेला बघितलं तर पंधरा ते चौदा मार्काचे प्रश्न आपल्याला विचारले जातात ठीक आहे तर विज्ञानाची तयारी कशी करायची बघा प्रत्येक वर्षीचे जर तुम्ही क्वेश्चन पेपर काढले तर काही वर्षी तुम्हाला स्टेट बोर्डच्या पुस्तकातून क्वेश्चन आलेले दिसतील बरोबर पण एखाद्या वर्षी तुम्हाला स्टेट बोर्ड मधून जास्तीत जास्त चार ते पाच क्वेश्चन दिसतील ओके म्हणजे फिक्स नाहीये की तुम्हाला फक्त स्टेट बोर्ड मधूनच क्वेश्चन येतील तुम्हाला रेफरन्स बुकमधून भरपूर जास्त क्वेश्चन येतात त्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर त्याच्यामध्ये तुम्ही नवनाथ जाधव सरांचं पुस्तक वापरू शकता केसागर पब्लिकेशन त्याच्यानंतर केसागर पब्लिकेशनचंच लुसेंटचं जे है। पुस्तक आहे ते पुस्तक मराठीमध्ये आहे म्हणजे लुसेंटचे सगळे राईट्स जे आहेत ते आता केसागर पब्लिकेशनकडे आहेत इंग्रजी पुस्तकाचे सुद्धा ठीक आहे तर लुसेंट तुम्हाला आता मराठीमधून मिळत आहे केसागर पब्लिकेशन तर इथून पण तुमचे भरपूर क्वेश्चन कव्हर होतात याच्यासोबत स्टेट बोर्ड सोबत जी एन सी आर टी वाचायची असं म्हणता तर एन सी आर टी सगळ्यांनाच वाचून होत नाही तर त्याच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे की तुम्ही लुसेंटचं पुस्तक वापरा ही पुस्तकं सगळी आपल्या वेबसाईटवरती मिळून जातील ठीक आहे ते बघा Uh, तर इथं जर आपण बघितलं तर विज्ञानाचा विचार जर आपण केला तर क्वेश्चन कधी कधी खूपच इझी विचारले जातात म्हणजे कधी कधी पंधरापैकी अगदी अकरा क्वेश्चन तुम्हाला स्टेट बोर्डमधून दिसतील पण कधी कधी चार ते पाचच क्वेश्चन दिसतील कधी तुम्हाला इलेव्हन्थ आणि ट्वेल्थच्या एन सी आर टी मधून सुद्धा क्वेश्चन दिसतील ओके त्याच्यामुळे विज्ञान या विषयाचा अभ्यास कसा करायचा हा संभ्रम विद्यार्थ्यांच्या मनामध्ये नेहमीच असतो पण काही बेस्ट रेफरन्स बुक आहे तुम्ही आ, स्टेट बोर्ड सोबतच नवराज जाधव सरांचं पुस्तक आणि लुसेंट मराठी ही पुस्तकं वापरा डेफिनेटली तुमचा स्कोअर चांगला येईल ठीक आहे तर असाच एक आपण टॉपिक घेत आहोत मानवी डोळा आता मानवी डोळा हा एक छोटासा घटक आहे याच्यावरती लोकसेवा आयोगाने तुम्हाला प्रिव्हियस इयरला भरपूर क्वेश्चन विचारलेले आहेत ठीक आहे जे महत्वाचे घटक आहेत त्याची सेरीज आपण अशीच आता चालू ठेवणार आहोत विज्ञानाची मानवी डोळा स्ट्रक्चर ऑफ द ह्युमन आय म्हणजे आपली जी ज्ञानेंद्रिय आहेत मानवी डोळा असेल मानवी कान असेल बरोबर तर याच्यावरती आयोगाचे क्वेश्चन विचारलेले आहेत तर आपण बघूया की इथं आपल्याला कशा प्रकारे क्वेश्चन येऊ शकतात ठीक आहे तर बघा सुरुवातीला जर आपण कुठलंही एखाद आपल्या शरीराचा अवयव बघतोय तर बेसिक पासून सगळी सुरुवात करा अगदी ऍडव्हान्स लेवलला जाऊ नका ठीक आहे बघा मानवी डोळा जर आपण बघितला तर मानवी डोळा जो आहे तो आपल्या शरीराचा एक घटक आहे बरोबर जो प्रकाशाला विविध प्रकारे प्रतिसाद देतो बरोबर डोळा ही भावना आहे जी आपल्याला पाहण्याची परवानगी देते मानवी डोळा जो असतो तो, तो दहा लाख वेगवेगळ्या छटांमध्ये फरक करू शकतो बरोबर डोळ्याचा जो पुढचा भाग असतो झाकणारा त्याला आपण कॉर्निया म्हणतो पारदर्शक पदार्थाने हा बनलेला असतो बरोबर आता हा जो कॉर्निया असतो तुम्ही म्हणाल मॅडम डायरेक्ट तुम्ही कॉर्निया पासूनच सुरुवात केली मी तुम्हाला फक्त प्रस्तावना सांगते लक्षात घ्या कॉर्निया गोष्टींमधून प्रकाश डोळ्यांमध्ये प्रवेश करतो ठीक आहे भूबुळ आहे ज्याला आपण रंगीत डायफ्रॉम असं देखील म्हणतो ओके तर अशा प्रकारे आपल्याला काय करायचं आहे मानवी डोळ्याचा व्यवस्थित इथं अभ्यास करायचा आहे ठीक आहे बघा त्याच्या आधी आपण एक डायग्राम बघूया इथं तुम्हाला स्ट्रक्चर ऑफ ह्युमन आय याची डायग्राम दिसत आहे इथं जसं तुम्हाला नावं दिलेली आहेत त्या प्रत्येकावरती तुम्हाला आयोगाने क्वेश्चन विचारलेला आहे तुम्हाला याच्यावरती क्वेश्चन होता कॉर्नियावरती क्वेश्चन आलेला ता आहे त्याच्यानंतर तुम्हाला दोन प्रकारच्या पेशी असतात दृष्टीपटल बरोबर प्रकारच्या पेशी असतात ना तर ता त्याच्यावरती सुद्धा आयोगाने तुम्हाला क्वेश्चन विचारलेला आहे ठीक आहे तर बघा डोळा जो असतो तो गोलाकार आहे इथे डायग्राम तुम्हाला दिसत आहे बरोबर पारदर्शक आहे आतून पोकळ कवटीच्या समोरच्या खोबनीमध्ये असा हा अवयव आहे ओके क्लियर तर याच जर वजन आपण बघितलं कधी कधी जनरल नॉलेज टाईप पण क्वेश्चन येतात जर वजन तुम्ही बघितलं तर वजन आहे साधारणतः सात ग्रॅम क्लिअर लक्षात ठेवा वजन आहे सात ग्रॅम डोळ्याचं जे बाहेरचं आवरण असतं लक्षात घ्या डोळ्याचं जे बाहेरचं आवरण असतं ना तर ते बाहेरचं आवरण श्वेत आणि मेदपेशींचं बनलेलं असतं श्वेत आणि मेदपेशी यांचं बनलेलं असतं ओके okay. त्याला आपण काय म्हणतो त्याला आपण म्हणतो श्वेतपटल त्याला आपण म्हणतो श्वेतपटल ठीक आहे लक्षात ठेवा स्क्लेरा म्हणतो बरोबर इंग्लिशमध्ये जर बोललो तर आपण याला काय म्हणतो स्क्लेरा असं म्हणतो ठीक आहे आता इथं बघा आता एवढं तर सगळेच विद्यार्थी करतात बरोबर तुम्हाला श्वेतपटल रंजित पटल आणि दृष्टीपटल यांचा आतून बाहेर किंवा बाहेरून आत असा क्रम विचारू शकतात लिहून घ्या असाच क्वेश्चन तुम्हाला मानवी कान जो आहे ना त्याच्यावरती आलेला होता मानवी कानातील हाडांचा क्रम लावा तसाच तुम्हाला इथं श्वेत पटल रणजित पटल आणि दृष्टी पटल यांचा क्रम लावा असा क्वेश्चन येऊ शकतो बाहेरून आत ठीक आहे ओके रंजीत पटल दृष्टी पटल बरोबर दृष्टीपटल म्हणजे रेटिना लक्षात घ्या दृष्टीपटल म्हणजे काय रेटिना इथं तुम्हाला दिलेलंच आहे की ओके क्लिअर स्क्लेरा इथं दिलेला आहे बघा स्क्लेरा इथं दिलेला आहे तुम्हाला याला तुम्ही एक नंबर देऊ शकता बरोबर याला तुम्ही एक नंबर द्या मराठीमध्ये पण लक्षात ठेवा इंग्रजीमध्ये पण लक्षात ठेवा रणजित पटल इथं दिलेला आहे का बघा दिलेला आहे ठीक आहे हा आहे तुमचा दोन नंबरचा आणि रेटिना ज्याला आपण काय म्हणतो दृष्टीपटल हा आहे तीन नंबरचा तर हा जो सिक्वेन्स आहे ना हा तुम्हाला बाहेरून आत किंवा आतून बाहेर असा क्रम विचारला जाऊ शकतो लक्षात घ्या ठीक आहे टॉपिक तेच आहेत फक्त जी डिफिकल्टी लेवल आहे ती कशा प्रकारे बदलते हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे क्लिअर बघा तर डोळ्याचं बाह्य आवरण आणि मेजपेशींचं बनलेलं असतं त्याला आपण म्हणतो श्वेतपटल आता हे जे श्वेतपटल आहे ज्याला आपण स्क्लेरा असं म्हणतोय तर तुम्हाला या स्क्लेराचं जे कार्य आहे त्याच्यावरती पण क्वेश्चन विचारलेले आहेत बरोबर बघा स्क्लेराचं कार्य काय आहे पहिलं कार्य आहे डोळ्याला आकार देणे बरोबर डोळ्याला आकार देणे ओके दुसरं कार्य काय आहे दुसरं कार्य आहे डोळ्याचं संरक्षण करणे डोळ्याचं संरक्षण करणे तिसरं कार्य आहे डोळ्याचं तापमान संतुलित ठेवणे संतुलित ठेवणे ठीक आहे अशा प्रकारचे क्वेश्चन म्हणजे तुम्हाला असं मायक्रो ला जाऊन ॲनालिसिस करूनच व्यवस्थित अभ्यास करावा लागेल ठीक आहे ओके चला ही झाली श्वेतपटलाची कार्य श्वेत पटलाच्या का आतमध्ये म्हटलंय आपण हा सिक्वेन्स मी पुन्हा पुन्हा तुम्हाला सांगते श्वेत आतमध्ये जर तुम्ही गेला इथं मी दोन नंबर दिलेला आहे ज्याला आपण काय म्हणलं आहे रणजित पटल बरोबर तर आ, तर हे जे रणजित पटल आहे हा वाला जो पोर्शन आहे मी तर हायलाईट करते हा ब्ल्यू कलर ना हायलाइट करते मी बघा ठीक आहे ओके तर याचं कार्य काय आहे याचं सुद्धा कार्य तुम्हाला विचारलं जाऊ शकतं बघा याच कार्य हे आहे की रक्तवाहिन्या याच्यामध्ये काय असतात रक्तवाहिन्या असतात बरोबर मग रक्तवाहिन्या असतात म्हटल्यानंतर रक्त पुरवठा हे कार्य आहे हेच कंटेंट तुम्हाला जोड्या लावामध्ये सुद्धा विचारलं जाऊ शकतं लक्षात ठेवा ठीक आहे ओके आणि रणजित पटलाच्या आतमध्ये विशिष्ट पेशींची रचना असते त्याला आपण म्हणतो दृष्टीपटल ज्याला आपण रेटिना असं म्हटलेलं आहे लक्षात ठेवा बरं का आणि याच दृष्टीपटलामधल्या दोन प्रकारच्या पेशींवरती तुम्हाला क्वेश्चन विचारला जातो आयोगाकडून इवन विचारलेला पण आहे दोन प्रकारच्या पेशी आहेत कोणत्या पेशी आहेत रॉड सेल आणि कोलसेल बरोबर दंड पेशी आणि याला मी एक नंबर देते याला मी दोन नंबर देते, देते शंकू पेशी शंकू पेशी ठीक आहे ओके क्लिअर पेशी आणि शंकू पेशी रॉड सेल आणि कोन सेल याच्यामध्ये रोडॉप्सिन रंगद्रव्य असतो याच्यामध्ये आयडॉप्सिन असतं हे पण लक्षात ठेवा आता हे जास्त कमी ते पुढचे मुद्दे आहेत ठीक आहे पेशीमध्ये जर तुम्ही बघितलं रोडॉप्सिन नावाचं जे रंगद्रव्य असतं ते मंद प्रकारा मंद प्रकाशामध्ये दृष्टीसाठी आवश्यक असतं बरोबर आता हे रोडोप्सिन जे असतं ना ते अजीवनसत्वापासून तयार होतं म्हणून आपण म्हणतो की अजीवनसत्वाच्या अभावामुळे रातांदळेपणा नावाचा आजार होतो ठीक आहे ओके क्लिअर आणि शंकू मध्ये जर तुम्ही बघितलं तर ऍडॉप्सिन असतं बरोबर आता रंगीत दृष्टीसाठी आपल्याला काय गरज आहे ऍडोप्सिन आवश्यक असतं म्हणजे शंकुपेशी आवश्यक असतात बरोबर मग ची निर्मिती किंवा शंकुपेशीच्या कार्यामध्ये जर काही बिघाड निर्माण झाला तर काय होऊ शकतं बघा तर आपल्याला रंगाचं ज्ञान होत नाही ना मग त्याला काय म्हणतात कलर ब्लाइंडनेस म्हणतात किंवा रंग आंधळेपणा तुम्हाला डोळ्यांचे जे आजार आहेत ना त्याच्यावरती सुद्धा क्वेश्चन विचारलेले आहेत इशी हरा लक्षात ठेवा क्वेश्चन येऊ शकतो इशी हरा ऑब्लेक काय म्हणू शकतात बरेला डॉट ब्लॉट डॉट ब्लॉट ठीक आहे या चाचणी चाचणीचा जो वापर आहे इशिहरा चाचणी किंवा डॉट ब्लॉट चाचणी जी आहे ना या चाचणीचा वापर रंगांदळेपणा ओळखण्यासाठी केला जातो व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट दंडपेशी आणि शंकू पेशी याला मी आय एम पी केलेला आहे हा जो क्रम आहे श्वेतपटल पटल पटल आणि दृष्टी याचा क्रम पण तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा ठीक आहे ओके इथं तसं तुम्हाला कॉर्नियाचं कार्य दिलेलं आहे प्रोटेक्ट साय आहे आयरिसचं दिलेलं आहे कलर मसल आहे किंवा पिंपल्स आहे लेन्स आहे सिलियरी मसल आहे तर हे सगळं आपण पुढं बघणारच आहोत ठीक आहे चला नेक्स्ट बघा नेक्स्ट आपल्याला इथं बघायचं आहे आता इथं तुम्हाला आपण जे प्रॉपर सायन्सचे लेक्चर चालू करू तेव्हा आपण सगळं डिटेलमध्ये हे शिकणारच आहोत तर इथं आपल्याला डोळ्याचे जे भाग आहेत उदाहरणार्थ रेटिना आहे बरोबर त्याची प्रॉपर तुम्हाला इथं डायग्राम दिलेली आहे बरोबर इंटरनल मेम्ब्रेन कोणता आहे बरोबर लाईट रिसेप्टिव्ह असतात ज्याला रोड आणि कोन्स असं म्हणतात कन्व्हर्ट लाइट टू इलेक्ट्रिकल सिग्नल हे तिन्ही पॉईंट लक्षात ठेवा जर तुम्ही इंग्लिशमध्ये कम्फर्टेबल असाल इंग्लिशमध्ये करा तुम्ही मराठीमध्ये कम्फर्टेबल असाल तुम्ही मराठीमध्ये करू शकता ठीक आहे ओके क्लिअर बघा असं याच्यासोबत सोबत जर तुम्ही जनरल नॉलेज बघितलं तर काही फॅक्ट आहेत मानवी डोळा जो आहे तो दहा दशलक्ष वेगवेगळ्या रंगामध्ये फरक करू शकतो बरोबर आपल्या डोळ्याचे जे स्नायू असतात ना नियमन करणारे स्नायू आपल्या शरीराच्या इतर स्नायूंपेक्षा जास्त सक्रिय असतात आपल्या डोळ्यामध्ये एक पॉइंट सॉरी एक पॉइंट दोन दशलक्ष तंतू असतात फायबर विशिष्ट प्रकारचे फायबर असतात ठीक आहे आणि हा जो रेटिना आहे ना हा रेटिना या रेटिनामध्ये अंदाजे एकशे वीस दशलक्ष रॉड्स आणि सत्तर लाख शंकू असतात ओके लक्षात ठेवा आणि जन्मल्यापासून मृत्यूपर्यंत मानवाचे जे डोळे आहेत नेहमी सारखेच असतात फक्त काय होत एज नुसार डोळ्याची भिंग जी असतात ना ती घट्ट होत जातात वयाच्या चाळीशी नंतर चष्म्याची गरज भासते आता तर चष्मा कधी पण लागतो ती गोष्ट वेगळी आहे बरोबर दर मिनिटाला आपण किती वेळा डोळा झाकतो उघड झाक करतो वगैरे वगैरे असे बरेच आपल्याला इथं क्वेश्चन येतात आता कॉर्निया बद्दल आपण बोललो तर तुम्ही मला मॅडम इथं तुम्ही मध्येच का सांगताय तर मी जी के सांगते डोळ्याबद्दल कॉर्निया हा मानवी शरीर त्याचा एकमेव भाग आहे जो पूर्णपणे रक्तवाहिन्यापासून रक्तवाहिन्यांपासून रहित असतो म्हणजे जिथे रक्तवाहिन्या नसतात मग विचार करा जिथे रक्तवाहिन्या नसतात तिथे ऑक्सिजनची गरज असते नसते लक्षात घ्या कॉर्नियाला ऑक्सिजनची गरज नसते ओके क्लियर मानवी डोळ्याचं वजन लक्षात ठेवा नवजात बालकामध्ये चार तेरा आठवडे वयाची होईपर्यंत त्यांच्या डोळ्यातून पाणी येत नाही ठीक आहे ओके हा फक्त आवाजच ऐकू येतो अशा प्रकारे आपण बरीचशी इन्फॉर्मेशन आहे ती आता आपण कव्हर करू शकतो ठीक आहे चला पुढचा मुद्दा आपण घेऊया आता ही जे डायग्राम आहे ना तुम्ही असं फंक्शन बघू शकता तर आजचं हे फक्त एक डेमो लेक्चर आहे आपण सायन्स चे लेक्चर कंटिन्यू करणारच आहोत बघा अं रणजित पटल आणि दृष्टी पटेल हे आपण बघितलेलं आहे मी डायग्राम वरती येते पुन्हा आपण या डायग्राम वरती येऊया किंवा हे सगळं आपण इरेज करूया म्हणजे मला तुम्हाला इथं सांगता येईल ठीक आहे स्क्लेरा रेटिना याच्याबद्दल आता आपण बोलणार आहोत रणजित पटल आणि दृष्टी पटेल समोरच्या बाजूला एकत्र आल्याने परितारिका म्हणजेच काय तयार होते बुबुळे तयार होतात ओके okay? क्लिअर परितारिका किंवा बुबुळे तयार होतात हा पॉईंट पण लक्षात ठेवा म्हणजे आपल्याला काय करायचं आहे माहिती का आपल्याला इथं प्रॉपर ही जी डायग्राम आहे ना हे डायग्राम व्यवस्थित लक्षात ठेवायचे आहे जेणेकरून मानवी डोळ्याचे जे सगळे पार्ट्स आपल्याला लक्षात ठेवता येतील परितारिका किंवा बुबुळ इथं आपण म्हणू शकतो बरोबर ओके okay? आयरीस तर रंजित पटल आणि दृष्टी पटल समोरच्या बाजूला एकत्रित येतात ठीक आहे त्याच्यामुळं काय होतंय त्याच्यामुळं परितारिका किंवा भूबोळ तयार होतात आणि या भूबोळांमध्ये म्हणजे मध्ये तुम्हाला मेलॅनिन नावाचं रंगद्रव्य मिळतं मेलॅनिन नावाचं रंगद्रव्य मिळतं मग या मेलॅनिन मुळे काय होतं डोळ्यांना रंग प्राप्त होतो कोणाचे डोळे निळे असतात कोणाचे घारे असतात कोणाचे काळे असतात बरोबर मग मधील गोलाकार जी भाऊली असते त्याला काय म्हटलं जातं पिपिल म्हटलं जातं इथं तुम्हाला दाखवलेली आहे बरोबर तर पिपिल काय आहे पिपिल हा प्रकाश किरणांसाठी प्रकाश किरणांसाठी एक मार्ग आहे ओके पिपिल हा प्रकाश किरणांसाठी एक मार्ग आहे लक्षात घ्या बुबुळांच्या पाठीमागच्या बाजू स्नायूंच्या साह्याने नेत्रभिंग ज्याला आपण काय म्हणतो लेन्स म्हणतो बरोबर ओके नेत्रभिंग ज्याला आपण काय म्हणतो लेन्स म्हणतो क्लिअर चला जोडलेलं असतं आता हे नेत्रभिंग जे असतं ना लक्षात ठेवा नेत्रभिंग बहिर्वक्र पारदर्शक भिंग आहे बहिर्वक्र पारदर्शक भिंग आहे बरोबर या भिंगाचं नाभी अंतर सुद्धा लक्षात ठेवा दोन पॉइंट पाच सेंटीमीटर एक्झाम मध्ये क्वेश्चन येऊन गेलेले आहे ओके आता हे जे नेत्रगोल आहे ना नेत्रगोल नेत्रकाचाप द्रव्याने भरलेला असतो याच्यामध्ये तुम्हाला एक द्रव्य मिळेल ज्याला आपण नेत्रकाचाप द्रव्य म्हणतो तर नेत्रगोलाचा आकार आणि नेत्रगोलामध्ये जो दाब असतो प्रेशर असते ते संतुलित ठेवणं हे या पारदर्शक द्रव्याचं काय असतं कार्य असतं तर इथं तुम्ही कार्य पण लक्षात ठेवा ठीक आहे ओके क्लिअर याच्यानंतर पुढचा मुद्दा आपण बघूया बघा भूपुळाच्या समोरील बाजूस डोळा पारदर्शक काचेसारख्या भागाने काय झालेला असतो आच्छाद दिला असतो त्याला आपण म्हणतो कॉर्निया इथं दिलेला आहे बघा मी तुम्हाला इथं हायलाईट पण केलेला आहे हा वाला जो पोर्शन आहे ना वाला पोर्शन याला तुम्ही काय म्हणणार कॉर्निया असं म्हणणार ठीक आहे कॉर्निया म्हणतात आता हे पारपटल काय करतं हे पारपटल समोरच्या बाजूने नेत्र असतं संरक्षित करत असतं किंवा संरक्षण देत असत ठीक आहे पारपटल नेत्रदानामध्ये जर कुठला वापरला जाणारा भाग असेल ना डोळ्याचा तो असतो पारपटल हावाला भाग जास्त डोनेट केला जातो ठीक आहे कोणत्याही व्यक्तीचे पारपटल कोणत्याही व्यक्तीला दिलं जाऊ शकतं लक्षात ठेवा नेत्रभिंगाची जी वक्रता असते ना ती स्नायूंच्या मदतीने कमी जास्त करता येते आणि प्रतिमा स्पष्ट होण्यास मदत होते याला आपण काय म्हणतो दृष्टी समायोजन म्हणतो बरोबर अकोमोडेशन ऑफ विजन असं म्हणतो तर या दृष्टी समायोजनावरती समायोजन अजूनपर्यंत कधी क्वेश्चन विचारलेला नाहीये पण विचारला जाऊ शकतो ओके आता हे जे दृष्टीपटल असतं तर या दृष्टी पटलावरती तयार होणारी प्रतिमा कशी असते लक्षात ठेवा उलटी असते थे। तुम्हाला थेरॉटिकल टू लायनर थ्री लायनर फोर लायनर क्वेश्चन येऊ शकतात तर दृष्टीपटलावर तयार होणारी प्रतिमा उलटी असते आणि प्रतिमेचे दृष्टीपट पटलावर जे अस्तित्व असतं ते किती वेळासाठी वे असतं सेकंदासाठी असतं ठीक आहे लक्षात ठेवा याला मी करते। ओके क्लिअर ओके आणि हे एका चित्रफितीसारखं असतं बरोबर म्हणजे तयार झालेली जी प्रतिमा आहे ती चेता मार्फत कुठं पाठवली जाते मेंदूकडे पाठवली जाते बरोबर मग तोपर्यंत असंख्य प्रतिमा दृष्टी पटलावर तयार होतात हे एका चित्रफितीसारखं असतं ज्याला आपण काय म्हणतो दृष्टी सातत्य असं म्हणतो ठीक आहे ओके क्लिअर आणि याच पारपटलावर पातळ पेशीचा थर असतो त्याला आपण काय म्हणतो नेत्रश्लेष्म कॉन्जिप्टिवा असं म्हटलं जातं बरोबर मग जे नेत्रश्लेष्म आहे का तर ते काय करत असतं डोळ्याला थंडावा देत प्रत्येक भागावरती क्वेश्चन विचारला जाऊ शकतो थंडावा देतं किंवा डोळा जो आहे तो डोळा स्वच्छ ठेवायचं काम करत ओके आता इथे एक मुद्दा राहिलेला आहे तुम्ही म्हणाल की मॅडम अश्रुग्रंथी म्हणजे काय बघा डोळ्यांच्या जवळ अश्रू ग्रंथी असतात पण लक्षात ठेवा या ज्या ग्रंथी असतात ना या अश्रू ग्रंथी कशा असतात बाह्य ग्रंथी असतात बाह्य ग्रंथी असतात ठीक आहे ओके या अश्रू निर्माण करतात ज्याच्यामध्ये पाणी आणि लायसो झाईम नावाचे विकर असते लायसो झाईम नावाचं विकर असतं बरोबर आता हे विकर काय करत हे लायसोझाईम विकर जंतु संसर्गापासून डोळ्याचं संरक्षण करत येऊ शकतात लक्षात ठेवा ठीक आहे तर जेवढी इन्फॉर्मेशन आहे तेवढी मी तुम्हाला इथं दिलेली आहे अजून भरपूर इन्फॉर्मेशन आहे तर प्रॉपर आपण सिक्वेन्स चालू करणार आहोत बायोलॉजी केमिस्ट्री फिजिक्स म्हणजे तुम्हाला इथं विज्ञानाचे लेक्चर एका सिक्वेन्स नुसार मिळत जातील ठीक आहे आता याच्यानंतर तुम्हाला ना एक्झाम मध्ये बऱ्याच वेळा क्वेश्चन विचारलेला भाग अशा प्रकारे डायग्राम वगैरे घेऊन आपण काय करणार आहोत प्रॉपर टॉपिक कंप्लीट करणार आहोत बघा तुम्हाला आय डिफेक्ट वरती क्वेश्चन आलेला होता बघा दृष्टी दोष दृष्टी दोष ठीक आहे याच्यामध्ये जर आपण बघितलं तर याच्यामध्ये तुम्हाला आयोग काय करतं माहिती का उदाहरणार्थ बघा तुम्हाला एक क्वेश्चन विचारला निकट दृष्टीता निकट दृष्टीता ठीक आहे याच्यावरती जर क्वेश्चन विचारा बघा तर यालाच मायोपिया म्हणतात का म्हणजे याचे इंग्लिशमध्ये नाव तुम्हाला माहित पाहिजे किंवा तुम्हाला क्वेश्चन विचारला दूरदृष्टीता वरती ठीक आहे ओके यालाच हायपर म्हणतात का हे आपल्याला माहित पाहिजे बरोबर तिसरा दृष्टीदोष आहे वृद्ध दृष्टिता वृद्ध दृष्टिता बरोबर यालाच प्रेस बायोपिया म्हणतात का नाही आयोग कसं लिहून देत असं लिहून देत प्रेस बायो पिया बरोबर म्हणून तुम्हाला अल्टरनेट नावं जे आहेत ना इथं लिहून देतं हायपर मेट्रोपिया ठीक आहे तर हे आपल्याला माहित पाहिजे की कशा प्रकारे आयोग लिहून देत ओके क्लिअर त्याच्यानंतर तुम्हाला क्वेश्चन विचारला होता तुम्ही क्वेश्चन पेपर काढून बघा दृष्टी वैमनस्य दृष्टी वैमनस्य एसटी मॅक्टिझम वरती तुम्हाला क्वेश्चन विचारला होता तेही तुम्हाला मराठीमध्येच लिहून दिलेलं होतं त्याच्यानंतर पाचवा आहे मोतीबिंदू मोतीबिंदू सहावा आहे काच बिंदू ठीक आहे आणि सातवा आहे खुपऱ्या आजार ओके खुपया आजार ठीक आहे बघा आता हे तुम्हाला कधी कधी फक्त नावं देतील जोड्या लावामध्ये विचारलं जाऊ शकेल कधी कधी तुम्हाला हा जो दृष्टी दोष आहे ना त्याच्याबद्दल डिटेल एक्सप्लेनेशन विचारतील उदाहरणार्थ निकट दृष्टीता मायोपिया बरोबर तर इथं तुम्हाला विचारलं जाईल की याच्यामध्ये पहिला मुद्दा जवळच्या वस्तू दिसतात दूरच्या दिसत नाहीत पण आयोग काय करेल उलट देईल दूरच्या वस्तू दिसतात जवळच्या दिसत नाहीत बरोबर त्याच्यानंतर तुम्हाला दुसरा मुद्दा विचारतील कि बाबा याच्यामध्ये नेत्रगोल वाजवीपेक्षा लांबट होत आखूड होत तर इथं जर बघितलं तर लांबट होतं दूरदृष्टीता मध्ये तुम्ही बघितलं तर इथं नेत्रभिंग आकुड होतं फक्त इथला शब्द तिथं टाकतात तिथला शब्द इथं टाकतात लक्षात आलं समजून घ्या ठीक आहे नेत्रभिंग निकट दृष्टीतामध्ये काय होतं नेत्रभिंग आणि जे दृष्टीपटल आहे याच्यामधलं अंतर वाढतं आयोग काय घेतं कमी होतं बरोबर आणि याच्यासाठी उपचार पण आहे तो म्हणजे आंतर भिंगाचा चष्मा भिंगाचा चष्मा एवढे चारच पॉईंट तुम्हाला करायचे आहेत याच्या बाहेर तुम्हाला एकही क्वेश्चन मध्ये पॉईंट दिसणार नाही ठीक आहे त्याच्यानंतर आहे हायपर मेट्रोपिया अं इथं काय होतं बघा इथं दूरच्या वस्तू दिसतात जवळच्या दिसत नाहीत उलट करून दिलं जातं बरोबर नेत्रभिंग इथं काय होतं आकूड होतं इथं अंतर वाढतं म्हणलो आपण इथं अंतर काय होतं नेत्रभिंगा आणि पटला तर अंतर कमी होत जातं इथं बहिर्वक्रभिंगाचा चष्मा लागतो वरती अंतर्वक्रभिंगाचा लागतो म्हणजे जेव्हा तुम्ही हे दोन दृष्टी करता तेव्हा तुम्ही कंपॅरेटिव्हली अभ्यास करायचा कंपॅरिझन करा ठीक आहे त्याच्यानंतर आहे वृद्ध दृष्टीता चाळीशी नंतर होणारा आजार आहे हा इथं काय होते बघा दृष्टी समायोजन दृष्टी समायोजन म्हणजे काय पाठीमागे मी तुम्हाला सांगितलंय तर इथं दृष्टी समायोजनाची जी शक्ती आहे ती कमी होते बरोबर आणि स्नायू कमकुवत होतात मग इथं पण तुम्हाला उपचार विचारला जातो इथं पण तुम्हाला बहिर्वक्र भिंगाचा चष्मा वापरावा लागतो बरोबर त्याच्यानंतर आहे दृष्टी वैमनस्य सामान्यतः चाळीशी नंतर होणारा हा पण आजार रोग आहे बरोबर डोळ्याचा रोग इथे काय होतं नेत्रभिंगाची जी पारदर्शकता आहे तर ती पारदर्शकता काय होते कमी होते ठीक आहे ओके नेत्रभिंग पूर्ण अपारदर्शक होत किंवा याच्यामध्ये कायमस्वरूपीच अंधत्व सुद्धा येऊ शकत क्लिअर ठीक आहे सॉरी हे आपण मोतीबिंदू बद्दल सांगितलेलं आहे एकच मिनिटामध्ये हे नंतर घ्या ओके okay. हा uh, चाळीशी नंतर होणारा टाइप आहे मोती बिंदू आता फक्त दृष्टीवय म्हणे राहिलेला आहे ते मी पुढे घेते बघा पारदर्शक होतं त्याच्यानंतर कधी कधी नेत्रबिंग पूर्ण अपारदर्शक होतं कायमस्वरूपी अंधत्व सुद्धा येऊ शकतं काच बिंदू मध्ये काय होत बघा इथं नेत्र काचा काय असतं हे मी तुम्हाला सांगितलंय तर इथं फक्त त्याचा दाब वाढतो बरोबर दाब वाढतो आणि सर्जरी करून काय केलं जातं हा जो दाब आहे ना प्रेशर आहे ना ते संतुलित केलं जातं ठीक आहे आणि जर बघितला आपण तर इथं उष्णता असेल किंवा डोळे आहेत जीवाणूचा संसर्ग झालेला आहे या कारणामुळे काय होतात जे नेत्र शष्मा आहे ना त्याला सूज येते जखमा होता डोळ्याची जळजळ होते मग इथं काय केलं जातं ड्रॉप्स दिले जातात डोळ्यांना थंड वाणणारी औषधे दिली जातात Uh, संसर्ग असल्यास प्रतिजैविके पण दिली जातात बरोबर आणि हा संसर्गजन्य संक्रमित होणारा आजार असतो बरोबर आता इथं फक्त एक राहिलेला आहे दृष्टी वैमनस्य ज्याच्यावरती आयोगाने क्वेश्चन विचारला होता तोच राहिला पॉईंट आपला इथं लिहून घेऊया आपण दृष्टी वैमनस्य दृष्टी वैमनस्य बरोबर बरोबर तर बघा इथे काय होत माहिती का इथे जे पारपटल असत ना तर त्या पारपटलाची वक्रता बदलते याच्यामुळे काय होत अस्पष्ट होते इथं पण उपचार आहेत का आहेत तर इथं काय केलं जात दंड दंड गोलाकृती भिंगाचा चष्मा वापरला जातो ठीक आहे दंड गोलाकृती भिंगाचा चष्मा वापरला जातो दृष्टीदोष निवारण करण्यासाठी क्लिअर तर बघा तर जस्ट हे डेमो लेक्चर होतं आपलं असेच आता आपले सायन्सची लेक्चर सिरीज चालू राहणार आहे तर भेटूया नेक्स्ट सेशन मध्ये गुड डे टेक केअर